प्रवचन क्रमांक सदुसष्ट दशक सहा समास आठ दृश्य निरसन गेल्या समासात भक्त कोणत्या दृष्टीने आत्मस्वरूप पाहतो ते सांगितले आता केवळ तत्वदृष्टी सांगतात आत्मा म्हणजे खरा आपला मी सच्चिदानंद स्वरूप आहे आत्मा अशी सक्त आहे की जिचे असणे कशावरही अवलंबून नाही कशानेही ती कमी जास्त होत नाही सत म्हणजे केवळ असणे किंवा अविनाशी व अबाधित सत्ता होय आत्मा अशी चेतना आहे की माणसाच्या समग्र ज्ञानाच्या मुळाशी ती विद्यमान असते आत्मा म्हणजे अतिशुद्ध सूक्ष्म आणि असीम जाणीव होय ती खरी जिवंतपणाची खूण आहे आत्मा असा आनंद आहे कि जीवमात्रांच्या साऱ्या सुखांचा तो उगम आहे आनंद म्हणजे आत्मरती आत्मसंतोष आणि आत्मक्रिडा होय आनंद समाधान रूप असतो अशा आत्मस्वरूपात स्थल काल पदार्थांनी व्यापलेले जग दृश्यपणाने आपल्याला दिसते इतकेच नव्हे तर ते आपल्याला संपूर्ण खरे वाटते आत्म्याचे व वा जगाचे धर्म भिन्न आहेत आत्मा ब्रह्मस्वरूप असून जगामध्ये तो जीवपणाने वावरतो आत्मा अजन्मा व अमर असून जीव जन्मतो व मरतो आणि पुन्हा पुन्हा जन्मास येतो आत्मा असंग असून मी पापी किंवा पुण्यवान आहे मी सुखी अथवा दुःखी आहे मी बाल अथवा वृद्ध आहे इत्यादी भावना जीवाला होतात आत्मा स्थलकालातीत आहे त्यांचा प्रकाशक आहे तरी मी जातो येतो मी काल होतो आज आहे उद्या असेन असेल काल मर्यादा सांभाळून जीव जगतो याचा अर्थ असा की आत्मा एकला एक असून त्याच्यात अनेक दिसते तो चिन्मय असून त्याच्यामध्ये अचेतन अनुभवास येते तो आनंदमय असून त्याच्या ठिकाणी दुःखाची प्रत्यक्ष प्रचिती येते म्हणजे जे जेथे नाही ते तेथे भासते ते नुसते भासते असे नाही तर ते पूर्ण खरे वाटते आत्मस्वरूपातच त्याच्याहून भिन्न धर्माचे हे जग पाहून आपण अगदी मोहून जातो आत्मस्वरूपाचे अज्ञान याचे मूळ कारण आहे अज्ञान हीच अविद्या होय अविद्या आहे हे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही ती निवृत्त कशाने होईल हे शोधून काढणे महत्वाचे आहे आपल्या जीवाशी घट्टपणे जडलेली अविद्या ती आहे याची नुसती खात्री होऊन आपल्याला सोडित नाही अविद्या अथवा अज्ञान म्हणजे ज्ञानाचा नुसता अभाव नव्हे अविद्येला स्वतःची शक्ती आहे आत्मस्वरूपावर ती पांघरुण घालते आत्मा झाकला गेला की त्याची विस्मृती होते आत्मविस्मृत बुद्धी स्वतःबद्दल व जगाबद्दल विपरीत कल्पना करते तिच्यामधून जीवनातील सारी दुःखे जन्मतात विद्यावृत्तीच अविद्येची निवृत्ती करू शकते सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली वेदांत विचार विद्यावृत्ती निर्माण करतो तो वेदांत विचार श्री समर्थांनी दासबोधामध्ये ठाई ठाई मोठ्या समर्थपणे सुलभ करून शिकवला आहे श्रीराम